शेतात जाताना होणारा त्रास पाहून हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाने जिद्दीने प्रदूषण मुक्त ई बाईक बनवली आहे. लोभाजी नरावडे असे या तरुणाचं नाव. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लोभाजी नरवाडे याने भंगारातील साहित्य जमा करून ई बाईक बनवली आहे. एखादी वस्तू वाहन खराब झालं की आपण एकतर ते अडगळीला टाकतो नाहीतर भंगारात टाकतो. परंतु पारडी खुर्द येथील लोभाजी या 20 वर्षीय होतकरू आणि शेतकरी कुटुंबातील युवकाने भंगारातील साहित्य गोळा करून चक्क उपयोगात येणारी दुचाकी बनवली आहे. या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील या तरुणाने ई बाईक बनवण्यासाठी अवघ्या 35,000 रुपयांमध्ये भंगारातील साहित्य खरेदी केलं. ही दुचाकी 2.5 तास चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर धावते. वडील निंबाजी नरवडे यांना शेताकडे जाताना होणारा त्रास पाहून जिद्दीने प्रदूषण मुक्त दुचाकी बनवण्याचा निर्णय लोभाजीने घेतला. दुचाकी बनवण्यासाठी त्याने 3 ते 4 दिवस रात्रंदिवस अभ्यास केला. प्रथम लोभाजीने भंगारातील जुन्या दुचाकीचे पार्ट 4,000 रुपये किमतीत खरेदी केले. भंगारातील साहित्यातून बनवलेली दुचाकी आता रोड वर धावते आणि ही दुचाकी बिना गिअरची आहे. या दुचाकीवर आता सहज 200 ते 250 किलो वजन घेता येते आणि ही बाईक पूर्णपणे प्रदूषण मुक्त देखील आहे. लोभाजी नरवाडे याचं प्राथमिक शिक्षण दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात पूर्ण झालं. त्यानंतर वसमत येथे 12वी आणि BA शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे नांदेड येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे आणखी टेक्निकल शिक्षण घेणार असल्याचंही लोभाजी यांनी सांगितलंय. तसेच यापुढे प्रदूषण मुक्त चारचाकी बनवणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.